दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. नाहीतर खासदार पुत्राच्या लग्नात गोंधळ घालू. स्वाभिमानीच्या महेश खराडेंचा खासदार संजय पाटलांना इशारा. नागेवाडीची बिले मिळणे हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश असून RRC कारवाई, 15% व्याजासहित बिले द्यावीच लागतात. ती कुणाची शेतकऱ्यावर मेहरबानी नाही. तासगावची अर्धी बिले शेतकऱ्यांना मान्य नाही. 14 मे पर्यंत पूर्णपणे बिले मिळाली नाहीत तर खासदार संजय पाटील यांच्या मुलाच्या विवाहात गोंधळ घालू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या वतीने खासदार संजय पाटील यांना देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गेल्या वर्षभरापासून तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याची ऊस बिले मिळावीत यासाठी संघर्ष सुरू होता. आणि या संघर्षामध्ये आम्ही अनेक वेळा मोर्चे काढले, बेमुदत ठिय्या आंदोलन केलं, अर्धनग्न मोर्चा काढला, भीक मांगो आंदोलन केलं, महिलांनी मुंडन केलं, म्हणजे वेगवेगळे सातत्यानं 10 ते 12 आंदोलनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून आम्ही करत होतो. आणि या आंदोलनामुळं आत्तापर्यंत 35 कोटीची ऊस बिलं शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाली होती. मात्र 18 ते 20 कोटीची बिलं अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. त्यामुळंच साखर आयुक्तांच्याकडे आम्ही आग्रह केला आणि त्यानुसार त्यांनी RRCची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना दिले. अभिजित चौधरी यांनी विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके आणि तासगाव तहसीलदार रवींद्र राजने यांना त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. आणि त्या आदेशानुसार नागेवाडी साखर कारखान्याच्या साखरेचा लिलाव 4 मार्च 2022 रोजी 49,165 पोत्यांचा झाला. आणि त्यातनं 15,70,00,000 रुपये विटा तहसीलदारांच्याकडे वर्ग झाले आणि त्यातून 6,05,00,000 रुपये 15% व्याजासहित RRCची कारवाई झाली की 15% व्याज हे त्यामध्ये गृहित असतं. त्यामुळे 15% व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,05,00,000 रुपये तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी वर्ग केले. त्यामुळं त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीनं तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्यांचं आभार मानण्यात आलं, त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. मात्र अद्याप तासगाव कारखान्याची बिलं 100% शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. या नागेवाड्यातून उरलेले 9 कोटी रुपये तासगावला ते उद्या मंगळवारी वर्ग करतो असं त्यांनी आश्वासन दिलं. मात्र त्यानंतर सुद्धा काही रक्कम शॉर्ट पडते, ते रक्कम संजय काकांनी स्वखर्चातनं तहसीलदारांच्या खात्यावरती वर्ग करावी आणि 100% तासगावच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 100% बिल 10 मे पूर्वी द्यावं असं मी त्यांना कळकळीचं आवाहन करतो. कारण 14 मेला संजय काकांच्या मुलाचा विवाह आहे आणि शुभविवाहामध्ये अडथळा आणणं, विघ्न आणणं हे संस्कृतीला धरून नाही, ते आम्हाला शोभत नाही, ते आमच्या मनाला पटत नाही. मात्र गेली वर्षभर शेतकऱ्यांच्या घरामध्ये मधले शुभविवाह थांबलेले आहेत, त्यांच्या घरामध्ये शुभप्रसंग झालेले नाही. गेल्या वर्षभरामध्ये बिल न मिळाल्यामुळं अनंत अडचणींना त्यांना सामना करावा लागतोय. अनेकांनी पैशाअभावी उपचार करता आले नाहीत म्हणून जीव सोडलेला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या RRC कारवाईच्या आदेशानुसार विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या सहकार्यामुळे नागेवाडी कारखान्याची थकीत 6 कोटीची ऊस बिले व्याजा सहित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाली. त्यामुळे स्वाभिमानीच्या वतीने आज तहसीलदार शेळके यांचा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या करण्यात आला.
विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।